श्री छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त EMH इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ बाळासाहेब हरपळे, सर्व संस्थेच्या चेअरमन डॉ उज्ज्वला बाळासाहेब हरपळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक काळातील वेशभूषा परिधान करून पोवाडे सादर केले, भाषणे सादर केली आणि नृत्य देखील सादर करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सर्व टीचर्स भगव्या रंगाच्या साड्या व फेटे परिधान केले व विद्यार्थ्यांच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी शिवनेरी किल्ला, प्रतापगड, मल्हारगड किल्ल्यांची प्रतिकृती बनवली व त्यांची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या सरदारची भूमी वेशभूषा करून त्याविषयी माहितीही सांगितली. सर्व शिक्षकांनी ड्रॉइंग स्पर्धेचे देखील आयोजन केले. मुलांनी मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करून मराठी अस्मिता जपण्याचा संदेश आपल्या कृतीमधून दिला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ओम मयुराशी जगताप यांनी मुलांना सोप्या भाषेत शिवजयंतीचे महत्त्व सांगितले. याबरोबरच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता मिस व भारती मिस यांनी केले. या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. देशालाच जवळपास माहिती आहे की शिवजयंतीचे महत्त्व आणि त्याचं हेतू करण्यामागचा हेतू शाळेमध्ये तरी शिवजयंती साजरा करण्याचा हेतू हा खूपच पूरक आहे. त्यानिमित्तानं आपण मुलांना त्यांचं पराक्रमाविषयी, त्यांनी घेतलेले त्यांनी कष्टाविषयी वगैरे माहिती मुलांना मिळून जाईल. त्यातून त्यांना त्या प्रेरणा मिळेल. शिवाजी महाराजांचा जो आपण ऐकतो त्यातून प्रेरणा मिळेल. त्यातून त्यांना पुढे भविष्यामध्ये सुद्धा उपयोग होईल त्याचा. दही दूध विकून त्रास तिने सोसला. बाळाच्या चिंतेने पाय घराकडे वळाले. बंद झाले सारे दार तरी मार्ग तिने काढला. धाडस तुझे पाहून माझा राजाही घैवरला. धन्य तुझी माया माते हात नाही जोडला. धाडस तुझे पाहून माझा गडही जरासा न माला. म्हणून माझ्या राजाने हिरकणी बुरुज बांधला. हिरकणी बुरुज बांधला. नमस्कार, मी हृदया प्रदीप अरसुडे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी हिरकणी बनले आहे आणि मी तिच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे. माझी ही नम्र विनंती आहे की ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारले. 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न झाला. 1663 रोजी छत्रपती महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा रायगडावरून संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याला सुरक्षाच्या दृष्टीने पाहिले तर अतिशय चांगले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला खूप प्रेमाने बांधला होता. तुम्हाला माहितीये का, असे म्हणले जायचे की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वरी जाणारी ती म्हणजे फक्त हवा आणि वरून खाली येणारे म्हणजे पाणी. पण तुम्हाला माहितीये का, या गोष्टीला अपवाद ठरणारी स्त्री कोण, ती म्हणजे हिरकणी. किल्ले रायगडाचे खाली एक वाघुसुरे नावाचे गाव वसले होते. त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते. त्या समेत त्याची आई, त्याचे ताने बाळ व त्याची बायको हिरा राहत होती. ते दूध विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्याची बायको हिरा रोज गडावरती दूध विकण्यास जात होती. रोजप्रमाणे ती आजही गडावरती दूध विकण्यास गेली. पण ती दरवाजाजवळ पोहोचली आणि पाहते तर काय, दरवाजे बंद झाले होते. तिने गडकप्यांना फार विनंती केली पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही आज्ञा सर्वांनाच लागू होती. याबद्दल कुणालाच मुभा नसे. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते दुसऱ्या दिवशी सकाळी उघडले जातात. पण ते आईला तिच्या बाळाची चिंता वाटू लागली. ती हा विचार करत होती की ऐका, आईच्या शिवाय रात्रभर बाळ कसे राहील. ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढू लागली होती. अंधारात, खोल, सर्वत्र झाडे झुडपे व त्यात अंधार. तिने गड्यांच्या गड्यांचे निरीक्षण केले व त्या आईने एक निर्णय घेतला. तिने गड्यांच्या कड्याहून खाली खाली उतरत आली आणि ती घरात आली. आणि तिने सर्वात आधी आपल्याला बाळाला खुशीत घेतले. आणि बाळाला घेतलेला तो आनंद म्हणजे झालेल्या जखमांच्या वेदनापेक्षाही फार जास्त होता. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर्स एंड ऑल माय डियर फ्रेंड्स. टुडे आई एम स्पीकिंग ओपवाडा. आज नमन जा मातेला, आज नमन जा मातेला, शाजी राजाला शूर मर्दाला. भोसले जाधवांच्या घराण्याला पहिला संकल्प त्यांनी केला. तोच संकल्प तरीस नेला. बदिल भावी स्वराज्याला जी 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 जी. बदिल भावी स्वराज्याला जी 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 जी. शिवनेरी किल्ल्यावर आगळा आनंद हा झाला. आनंद हा झाला.
नर योद्धाच्या पोटी नरवीर नर जन्माला जीरजी 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 संस्काराची जोड मिळाली इमानी रक्ताला बालवाजी शत्रुशी लढण्यास झाला जीरजी जीरजी युद्धाचे घेतले धडे युद्धाचे घेतले धडे सह्याद्रीकडे वारा संपडे घेऊनी हाती डाल तलवार घेऊनी हाती डाल तलवार कधी होत ते गोड्यावर द्वार बघून थर थरती शत्रू सरदार जी 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 थँक्यू किती उडून गेले भरारा अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या राजाचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या राजाचा दरारा श्री आई तुळजा भवानीला नमस्कार करून महाराजांना मुजरा करून इथे उपस्थित व्यासपीठ प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो मी ईश्वरी विनोद निकम आज इथे आपल्या समोर एक छोटासा पोवाडा सादर करीत आहे स्वराज्याच बांध तोरण संधी पाहून कौंढणा किल्ला घ्यावा ताबत अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल राजगोडात जी 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 ओ राज हो जी रो राज जी जी कोंढाण्यासारखा बलकट किल्ला मुघलांची आपली अश्नबरण आहे ती आपली अश्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व माळे लागले कामाला शेला मामा होते संगतीला आणि तेवढ्यात तानाजी मालोशी साहेबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एकदूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला निरोप पाठविला तानाजीला भूमीला गलगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला ओ राजे हो जी राज रह जी जी तानाजी मालोशी करतात ते काय म्हणतात आम्ही लग्नात वर्मा म्हणून मिरवायचं आणि आमच्या आमच्या राजांना लढायला जायचं ते कदा विक्षिप्त नाही तानाजीने मनी केला दोन आणि दिले बघा वचन आधी कळू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी जी 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 प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला केला राजाला तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला टच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जी लहाजी मारली घोड्याला जी लहाजी जी 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 कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर रात किर किर मोठी वगड गडावर जावे तरी कसे टाकावे धुली कडून फासे आणि तेवढ्यात त्याने मालोशी आपल्या पेठ्यातून घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव काय माहिती यशवंती यशवंतीचा घोरपड बांधी दोरीला यशवंती कुंकू वाहत तुला आज यावे आमच्या मदतीला गड घेईल आमच्या हाताला वचन दिलंय मी राजाला माळ चढ